शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासठराव मंजूर झाल्यानंतर आता रामराजे निंबाळकर यांच्याकडे विधान परिषद सभापतीपद जाण्याची शक्यता आहे. फलटणचे आमदार असलेले रामराजे निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत. फलटणमधून 1995 साली ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी युती सरकारच्या काळात राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादीत दाखल झाले. 1995 पासून ते 2009 सालापर्यंत ते फलटणचे आमदार होते. 2009 साली मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेत वर्णी लागली. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरेचा कार्यभारही सांभाळला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.